अरे गण्या काय तू पण इथे एक काय पेन्शन पाहिजे? साहेब पेन्शन पाहिजे. कशाला पेन्शन? पगार पुरत नाही का? अरे पगार पुरतो साहेब, पण हक्क आहे आमचा. हक्क आहे? हा. कसा काय? नोकरी लागली म्हणून पेन्शन पाहिजे. बरोबर सर. काय बरोबर? तेच म्हणतो, एक काम कर ना. अरे नवीन पेन्शन पण चांगली आहे ना. हो का? हो. मग ते तुम्ही ठेवा आणि आम्हाला जुनीच द्या. अरे तसं नाही, पण माहितीये का काय त्या जे तुम्ही पेन्शन संप करताय ना, जरा मागे घ्या. हा पेन्शन मागे घ्या. अरे आम्ही समिती स्थापन करतो. समिती स्थापन करतो. काय झालं काय झालं काय? त्याच्यात कोण असणार? कोण असणार? हो, समितीमध्ये आमच्याच माणसं. त्यांचे निकाल कधी येणार? अहवाल कधी येणार? आम्ही मिळल्यावर. नाही तसं नाही, तसं नाही. पण कसं आहे माहितीये का, तुम्ही पेन्शन संप मागे घ्या. नाही घेतलं तर? नाही घेतलं तर अहो आमचे काय होणार? माहित म्हातारपणे काय काय होणार? म्हातारपणे काय सांगतो आता? तुमचं पोरगं तुम्हाला सांभाळा. हो, कारण तुमच्याकडे पैसा आहे ना. हा. आणि आमच्याकडे काय असणार? ठेंगा. नाही तरी पण विचार करू आम्ही. विचार नाही पण गणे मला सांग काय, ह्या तुमच्या आलिशान गाड्या त्या तुमच्या पगारावर असत ना? हा. आणि कर्जाचा हप्ता कोण बघते? कर्ज आहे. विश्वास नाही का? विश्वास नाही. पतपडीचे संचालक ढांगे सर सांगा. म्हणजे सगळ्यांना सगळ्यांना सोबत आणलं काय? 28 तारखेला तहसीलदार सगळ्यांना आत बसलेले. ते पण येते. कलेक्टर पण येते. काय सांगतो? नाही नाही तसं करू नका. तुमचा संपर्क काही करू तुम्ही मागे घ्या. आणि तुम्हाला एक सांगतो काय, अरे संपर्क कसा मागे घ्यायचा आम्हाला सगळं माहित. कळलं काय? कसं काय आहे असं कोणाच? नको नको. तुला काय वाटलं सगळीकडे तात्याविंचू असतात का? तात्याविंचूचा काय संबंध आहे? माझा भाऊ. पण जर तुम्ही संपर्क घेतला नाही तर काय कराल? आम्ही तुम्हाला हकलवून लावू साहेब. काय जसे तुम्ही पुन्हा आलात तसे आम्ही पुन्हा येऊ.